संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये भयंकर परिस्थिती असून शेतकरी राजाला मोठ्या मदतीची अपेक्षा राज्य शासनाकडून असून शेतकरी राजाला संकटाला तोंड देण्याची वेळ आली असून जिल्ह्यात अनेक तालुके दुष्काळग्रस्त असताना नाशिककरांच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्यासाठी अट्टहास करून नाशिककरांवर एक प्रकारे अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. त्यामुळे नाशिक शहर काँग्रेस सेवादाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत नाशिकचे पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही अशी भूमिका नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याने सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, उमेश चव्हाण, जगदीश वर्मा, अनिल बेग, नंदकुमार येवलेकर, चंद्रकांत निर्वाण, दत्ता कासार, संतोष शेळके, अनिल आंबेकर, सुधीर पवार, विनायक ठाकूर, प्रवीण काटे, धुंडीराम बोडके, चारुशिला शिरोळे, जयेश पेखळे आदी काँग्रेस शहर सेवा दलाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यांसनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.